तर जितेंद्र आव्हाड यांनी काही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाव घेऊन आभार मानलेले आहेत. समर्थन केलेल्या नेत्यांच्या नावामध्ये शिवसेनेच्या एकाही नेत्याचं नाव नाही आहे. इतरांनी पाठिंबा न दिल्याची नाराजी दिसत नाही ना, असा सवाल यामुळे उपस्थित होतो आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावं घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी आभार मानले आहेत. समर्थन केलेल्या नेत्यांच्या नावांमध्ये विशेष म्हणजे शिवसेनेच्या एकाही नेत्याचं नाव नाही आहे, त्यामुळे इतरांनी पाठिंबा न दिल्याची नाराजी यावरून दिसते की काय, हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. ट्विटरवर यादी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी आभार मानले आहेत. या यादीत अत्यंत मोजकी नावं आहेत. सुप्रिया सुळे आहेत, जयंत पाटील आहेत, निलेश लंके आहेत, अमोल मिटकरी, दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि श्रीमंत कोकाटे यांची नावं आहेत. आणि याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आता आपल्या सोबत आहेत. भारती, काय सांगते जितेंद्र आव्हाड यांची यादी? खरं तर ही यादी पाहिल्यावर आपल्यालाही हा प्रश्न पडतोय की ही नावं पाहिल्यावर इतरांनी पाठिंबा दिल्या नाही म्हणून तर नाराजी नाही ना. आणि दुसरं, जेव्हा आपण महाविकास आघाडी म्हणून विचार करतो तेव्हा महाविकास आघाडीतल्या आपल्याला त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचे तर नावं दिसतात, तसंच यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरातांसारखे काँग्रेसचेही नावं दिसतात, मात्र शिवसेनेचं कुठलंच नाव दिसत नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून त्यांच्या पाठीशी सगळे उभे राहिले नाही ह्याची नाराजी आहे का, असं कुठेतरी सूचित तर करायचं नाही ना, असा प्रश्न आपल्याला या ट्विटच्या माध्यमातून पडला आहे. कारण त्यांनी स्पेसिफिकली नावं घेऊन या नेत्यांचे आभार मानले जे त्यांच्या पाठीशी या कठीण काळात उभे राहिले, मात्र मग इतर नेते पाठीशी उभे राहिले नाही याची नाराजी आहे का, असा प्रश्न या ट्विटमधनं पडतोय. ठीक आहे, धन्यवाद भारती या सगळ्या माहितीबद्दल. तर आव्हाडांकडून नेत्यांचे आभार मानत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर. पण या यादीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची नावं आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, पण शिवसेनेच्या मात्र एकाही नेत्याचं नाव नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.